हे नमस्कार मित्रांनो, मी गौरी आणि किचन रायडर या आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज शारदीय नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस आहे, म्हणजे चौथी माळ आहे. आणि यासाठी मी एक छानशी डिश घेऊन आली आहे. ही अजिबात पारंपरिक नाही आहे, पण सगळ्यांना वाटतं ही करायला फार अवघड आहे आणि फार महाग आहे, पण तसं काही नाही आहे. ही 1 लिटर दुधामध्ये छानपैकी होऊ शकते. आणि आपल्या डिशचं नाव आहे कलाकंद. तर आज आपण करणार आहोत कलाकंद. आणि मी प्रमाण खूप साधा आहे. मी 1 लिटर दूध छेना बनवण्यासाठी वापरणार आहे आणि 1 लिटर दूध मी आटवणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा अर्धा लिटर प्रमाणेही करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे फ्रेश मिल्क घेतलेलं आहे, 3.5 फॅट असलेलं. त्यानंतर इकडे दूध फाडण्यासाठी मी व्हाईट व्हिनेगरचा वापर करणार आहे. त्यानंतर कलाकंदाला सजावट करण्यासाठी इथे बदामाची कापं आणि पिस्त्याची कापं मी वापरणार आहे. त्यानंतर इथे मी 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि सुंदर वासासाठी मी इथे वेलचीचा वापर करणार आहे. तर सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहोत, हे 1 लिटर दूध जे आहे ते इथे आटवण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आता ह्या 1 लिटर दुधाचं आपल्याला अर्धा लिटर दूध होईपर्यंत आटवून घ्यायचंय. आणि आता हे जे दुसरं आपलं 1 लिटर दूध आहे ते आपण इथे त्याचं आपण पनीर बनवणार आहोत किंवा छेना बनवणार आहोत. त्यासाठी आपण हे इथे ठेवूया. पण ह्याला आपल्याला फक्त एक उकळी घ्यायची आहे आणि हे मात्र अर्धा लिटर करायचंय. आता हे कलाकंदासाठी एक जे हे दूध आहे जे आपल्याला अर्धा लिटर करायचं हे उकळत आहे. आणि हे इथे दुसरं दूध आहे जे आपल्याला काढायचं आहे. ह्याच्यातली यावेळेला वाफ वगैरे काढायची असं काही करायचं नाहीये, कारण की यावेळेला आपल्याला रसगुल्ले नाही करायचे. तर हे गरम असताना फाटलं तरीही चालण्यात करते. तर आता मी काय करणार आहे, ते जे ऍसिडचं पाणी होतं ते पाण्यात घालून ह्याच्यात मिक्स करते. तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता, सायट्रिक ऍसिडचाही वापर करू शकता. तर हे मी अजून थोडंसं घातलंय. आणि हे बघा, आपलं दूध जे आहे चांगल्या प्रकारे फाटलेलं आहे आणि त्यातनं पाणी वेगळं झालेलं आहे. हे बघा, फक्त हे करताना या हे जे बाजूला दूध आहे त्याच्याकडे नीट लक्ष ठेवायचं आहे. मी गॅस बारीक केला आणि हे दूध मी आटण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. हा जो छेना तयार झालेला आहे तो मी इकडे मसलिन क्लॉथ किंवा तुमच्याकडे जे कॉटनचा काही असेल कपडा त्यामध्ये तुम्ही असं काढून घेऊ शकता. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे पाणी आहे हे तुम्ही फेकून न देता वापरूही शकता, पीठ मळण्यासाठी वगैरे कशासाठीही. आता आपण हा जो छेना आहे हा थंडगार पाण्यामध्ये धुवून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये जो आंबटपणा असतो लिंबाचा म्हणा ऍसिडचा तो जाईल हा. आणि आता मी काय करणार आहे, इथे मसलिन क्लॉथ असल्यामुळे मी हा नळाखालीच धुणार आहे. आता हे जे दूध आहे हे 1 लिटर पासून आपण अर्धा लिटर करून घेतलेलं आहे आणि त्याला आपण सारखं असं ढवळत राहतोय, म्हणजे ते खाली चिकटणार नाहीये. त्यानंतर जो मगाशी मी तुम्हाला दाखवलेला पनीर किंवा छेना हा मी आता ह्या वेळेला कापडात बांधून नाही घेतलाय, त्यातलं पाणी सगळं एक्सेस जे होतं ते निघून गेलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, हा जो छेना आहे हा या दुधामध्ये ऍड करणार आहोत. आणि आपण ह्याच्यात आत्ता साखर घालणार नाही आहोत, तर हे जे पनीर आहे ना हे सगळं दूध ऍब्झॉर्ब करेल. तोपर्यंत आपण त्याला एक छान 5 ते 10 मिनिटं शिजवून न झाकता असं शिजवून घेणार आहे, जोपर्यंत दूध पूर्ण आटत नाहीये तोपर्यंत, किंवा दूध पनीर ऍब्झॉर्ब करत नाहीये तोपर्यंत आपण त्याला असं छान ढवळून घेणार आहोत. आता त्या अर्धा लिटर दुधामध्ये आपण तो पनीर किंवा जो छेना होता तो ऍड केलाय आणि त्याला मंद आचेवरती आपण हे असं ढवळून घेतोय. आणि तुम्ही इथे बघू शकता की ह्याच्यामधलं दूध जे आहे किंवा जे पाणी म्हणतो दुधाचं जे पाणी जे दूध होतं ते पूर्णपणे आटून गेलेलं आहे.
आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये 100 ग्रॅमची मी म्हटलेलं ती साखर ऍड करणार आहोत आणि परत त्याला ढवळणार आहोत, कारण परत साखर घातल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटेल हे बघा. पण हे आपल्याला एक 10 ते 15 मिनिट छान आता ढवळून घ्यायचंय आणि मग कलाकंद छान सुका होऊन जाईल. आता हे जे दूध आहे हे मी मंद स्वरती आटवून घेतलेलं आहे आणि एक मला वाटतं 25 मिनिटं तरी मी हे मंद गॅसवर चांगलं आटवून घेतलंय. आता हे थोडस असं घट्ट झालेलं आहे तर आता मी ह्या गॅसवर बाजूला करून घेते. तुम्ही एखादी प्लेट वापरू शकता किंवा एखादा डबा वापरू शकता. आणि तुम्हाला काय करायचंय, त्याला तुपाने पहिलं ग्रीस करून घ्यायचंय. ओके, हे ग्रीस करणं फार महत्वाचं आहे, नाहीतर मग वडी ती पडताना खूप प्रॉब्लेम होईल, काढता येणार नाही, चिकटून बसेल. सो आता मी हे तुपाचं केलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ह्याच्यामध्ये मी वासासाठी म्हणून वेलची पावडर टाकते आणि त्याला एकदा छान परत ढवळून घेते. मिश्रण छान सुक होत आलेलं आहे आणि ही जी कलाकंद बर्फी आहे ही मुदलात मऊ प्रकारची बर्फी आहे, त्यामुळे ही बघू आपण कशी सेट होते ती. तर आता मी ह्या मिश्रणाला एकदा या ट्रेमध्ये काढून घेते. मिश्रण फार गरम आहे. आता याला आपण या टीन मध्ये छानपैकी सेट करण्यासाठी ठेवूया आणि ह्याला पूर्ण कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये आपण छान असं लावून घेणार आहोत, दाबून प्रेस करणार आहोत. आता तुम्हाला वडीचा साईज किती हवाय, किती जाड हवी आहे किंवा कशी हवी आहे त्याप्रमाणे, जर तुम्हाला थोडी जाड हवी असेल तर तुम्ही हे असं अर्ध्या ह्याच्यामध्ये पण ठेवून देऊ शकता. तरी हा आपण कलाकंद 2 लिटर दुधाचा केलेला आहे, 1 लिटर दूध आपण फाडलेलं आहे आणि 1 लिटर आपण आटवून 1/2 लिटर केलेलं आहे. तर आता हे मी असं सगळं मला हवं असलेल्या मेजरमेंटमध्ये सेट केलंय. आता ह्याच्या आपण डेकोरेशन करणार आहोत, सजावट करणार आहोत आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत, इकडे मी ना हे बदामाचे काप घेतले आहेत आणि हे मी असे भरपूरसे बदामाचे काप या कलाकंदावर पेरून घेते आणि दुसरं म्हणजे पिस्ता. आता हे पिस्ता सुद्धा हे बघा असे मस्त पैकी डेकोरेशन होणार आहे या पिस्त्यांचं. आणि काय करायचं आहे, हे पिस्ते खाली पडू नयेत ना, त्यामुळे तुम्ही काय करा, ज्यावेळेला हा पाक गरम असेल किंवा कलाकंद गरम असेल त्याचवेळी त्याला असं थोडंसं वरनं प्रेस करून घ्या, जेणेकरून ते जे आपले बदाम पिस्ते जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ना ते त्यात छानपैकी स्टिक होतील. आता ही कलाकंद जी बर्फी आहे ही मी अशीच ठेवणार आहे, मी ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवणार नाही आहे आणि ही बर्फी एक मी साधारण 4 तास सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि ही सेट झाल्यानंतर मी त्याच्या वड्या पाडून घेणार आहे. आता आपण ही बर्फी 4 तास सेट होण्यासाठी बाहेरच ठेवून देऊया. आता 2 तास झालेले आहेत, मला वाटलेलं 4 तास लागतील पण 2 तासामध्ये मला वाटतंय हा कलाकंद सेट झालेला आहे. आपण काय करूया, आपण ह्याचे छोटेसे असे तुकडे करून घेऊया. तुम्हाला आवडत असतील त्या शेपमध्ये तुम्ही ह्याचे तुकडे करून घेऊ शकता. मी काय करणार आहे, ही पहिली वडी जरा ही बघा, ही वडी खूप छान पैकी सेट झालेली आहे आणि कलाकंद ही फार कडक होणारी वस्तू नाही आहे, ही मुदलातच सॉफ्ट असते, त्यामुळे आता आपण ह्यांना डिश मध्ये छान पैकी सजवून घेऊया. मित्रांनो, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आपण उद्याला नवीन रेसिपी सकट भेटणार आहे. धन्यवाद.